आपल्याला अभिक्रियाशीलता श्रेणीनुसार माहिती आहे की जास्त क्रियाशील धातू कोणते, मध्यम क्रियाशील धातू कोणते आणि कमी क्रियाशील धातू कोणते. आज आपण सोने चांदे प्लॅटिनम तांबे हे कमी अभिक्रियाशील धातू गुणधर्म आपल्याला माहिती आहे. त्याचं डिस्कशन कसं होतं ते आपल्याला पाहिजे. या अगोदर आपण डिस्कशन पाहिलं, लोखंडाचं डिस्कशन पाहिलं. आता लोखंड सहज ग्रंथ वातावरणातील आर्द्रता याचा परिणाम होतो म्हणून लोखंड असतात. म्हणजे तो मध्यम क्रियाशील सोने चांदी प्लॅटिनम हे मुक्त असे निसर्गात आढळतात, त्यांच्यावर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणून आपण सहज त्यांचे दागिने सहज अंगावर करून आपण ते वापरू शकतो. आता आपण वापर तांबे धातूचं डिस्कशन कसं करतात ते पाहू. क्युप्रस सल्फाइड या स्वरूपात आपण तांबे मिळवलं, त्याला उष्णता दिली क्युप्र, तेव्हा आपल्याला क्युप्रस ऑक्साईड कॉपर ऑक्साईड आहे आपल्याला, कॉपर ऑक्साईड सल्फर डायऑक्साईड मुक्त झालेला आहे. त्यानंतर कॉपर ऑक्साईड या ठिकाणी उष्णता दिली कॉपर ऑक्साईड सोबत क्युप्रस सल्फाइड, तेव्हा आपल्याला या ठिकाणी कॉपर आपल्याला मिळाले, शुद्ध स्वरूपात तांबे आपल्याला मिळाले. म्हणजे इथे कमी टप्प्यामध्ये कमी क्रियेमध्ये केवळ निव्वळ उष्णता दिल्याने आपल्याला हे मध्यम कमी क्रियाशील